नमस्कार, चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन देखील दाबा. आज आपण अतिशय स्वस्तात सोप्या पद्धतीने आकर्षक असं वॉल डेकोर बनवणार आहोत. या वॉल डेकोरला तुम्ही गणपतीसाठी बॅकड्रॉप म्हणून वापरू शकता, दाराचं तोरण म्हणून देखील वापरू शकता. बनवण्याची पद्धत एकच आहे, परंतु तुम्ही त्याची बांधणी कशा पद्धतीने करता त्यावर सगळं अवलंबून आहे. या आधीही मी असेच छान छान आणि स्वस्तात मस्त असे वॉल डेकोर वॉल हँगिंग बनवण्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. बघितले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, नक्की बघा. घरातल्या टाकाऊ वस्तूंचाच वापर करण्याकडे माझा कल जास्त असतो. इथे माझ्याकडे खारीचे बॉक्स होते जे मी बऱ्याच महिन्यांपासून साठवून ठेवले होते. त्यांना मी स्वच्छ करून घेऊन खोलणार आहे. परंतु तुमच्याकडे जर असे बॉक्स नसतील तर तुम्ही याऐवजी ड्रॉइंग शीटचा वापर करू शकता. रंगीत ड्रॉइंग शीटचा वापर केला तरी देखील चालणार आहे. ड्रॉइंग शीट उपलब्ध नसतील, कार्डबोर्ड असेल तर कार्डबोर्डवर तुम्ही व्हिडिओत दाखवलेल्या मापाप्रमाणे फुलं काढून घ्या आणि त्यावर रंगकाम केलं तरी देखील चालणार आहे. आपला मुख्य उद्देश हा आहे की घरातल्या टाकाऊ सामानाचा उपयोग करत आकर्षक अशी शोभेची वस्तू आपल्याला बनवायची असते. त्यामुळे तुमच्याकडे काय उपलब्ध आहे पर्यायी साधन ते तुम्ही वापरू शकता. इथे बघा, मी दिलेल्या मापानुसार वेगवेगळे गोल कापून घेतलेले आहेत. माप सुद्धा तुम्ही हेच फॉलो केलं पाहिजे असं काही नाहीये. लक्षात घ्या की मोठ्या फुलापासून ते छोट्या फुलापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या फुलांचे आकार कापून घ्यायचे आहेत. तर तुमच्याकडे किती जागा उपलब्ध आहे किंवा साहित्य कसं उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही फुलांचं जे हे माप आहे ते बदलू शकता. कार्डबोर्ड थोडा कठीण जातोय कापायला म्हणून मी थोडं मोठ्या कैचीचा वापर केलेला आहे, कारण खारीचा बॉक्स होता हा. ड्रॉइंग शीट असती तर पटकन कापल्या गेली असती, आणि त्यातही हा बॉक्स प्लास्टिक कोटेड असल्यामुळे माझ्या दृष्टीने हा फायदा आहे की जेव्हा हे वॉल डेकोर तयार होईल तर कालांतराने मी त्याला स्वच्छ करू शकते. पुसून धूळ बसली तर मी त्याला साफ करू शकते. हाही एक माझ्या दृष्टीने याचा फायदा होता. आणि एकदम पांढरा शुभ्र रंग असल्यामुळे मला ते बॉक्स फेकून द्यावेसे वाटले नाहीत. त्याचा मी उपयोग करायचं ठरवलं आणि आज हे वॉल डेकोर बनवते आहे. पाकळ्या जरा मला अधिक खोलपर्यंत नीट कापतानी आल्या, मग मी तो फुलाचा आकार उघडल्यानंतर किंचित अजून कापून घेते आहे. तुमच्याकडे जर कागद तुम्ही वापरणार असाल तर तुम्हाला अशी अडचण येणार नाही. प्रत्येक फुलाच्या सेंटरला मी कर्कटकच्या सहाय्याने छोटे छिद्र पाडून घेते, कारण मला ही फुलं जर एकमेकांवर लावायची असतील तर त्यांचे मध्यबिंदू एकमेकांना मॅच होणं खूप गरजेचं आहे. सगळे फुलांचे आकार आपले व्यवस्थित कापून झालेले आहेत. आता ह्या पांढरशुभ्र फुलांना उठाव देण्यासाठी मी त्याच्या बॉर्डरला फेविकॉल लावून त्यावर माझ्याकडे उपलब्ध असलेली चमकी लावणार आहे. तुमच्याकडे चमकी उपलब्ध नसेल तर तुम्ही 3D आउटलाइनरचा वापर करू शकता. तुम्ही ऍक्रॅलिक रंगांचा वापर करत देखील ही बॉर्डर करू शकता, किंवा फेविकॉलवर तुम्ही वुलन देखील चिटकवू शकता जर तुमच्याकडे रंगीत वुलन उपलब्ध असेल तर. काय करायचं आहे, तुमच्याकडे काय उपलब्ध आहे यानुसार तुम्ही ठरवू शकता. माझा कुठलाही व्हिडिओ मी जशी कृती करते अगदी तशीच कॉपी केली पाहिजे असं काही नाही. तुमच्याकडे साहित्य काय उपलब्ध आहे ते पाहून तुम्ही पर्याय शोधू शकता. आकारासाठी मी इथे विविध आकाराचे चौकोन कापून घेतले आहेत. माझ्याकडे जो कागद होता एक बाजू पांढरी आणि एक बाजू हिरवी, त्याचा रंग मला तितकासा काही उठावदार वाटत नव्हता. मग त्याला कॉम्प्लिमेंट करण्यासाठी मी माझ्याकडे असलेल्या डार्क कलरच्या काइट पेपरचा वापर करते. परंतु तुमच्याकडे जर असे दोन रंगांचे पेपर उपलब्ध नसतील तर तुम्ही सगळी पानं कुठल्याही एका रंगात बनवली तरी देखील चालणार आहे. चौकोनांची घडी करत मी पानाचा आकार कापलाय, तुम्ही व्हिडिओत बघितलंच आहे. लक्षात घ्या की पानाचं माप कसं घ्यायचं, तर आपल्याला मोठ्या पानापासून ते लहान पानापर्यंत वेगवेगळ्या आकाराची पानं तयार करायची आहेत. त्याप्रमाणेच तुम्ही चौकोनाचा आकार घेऊ शकता. घडीच्या पानांचे बरेच प्रकार आहेत. आयातापासून पण सुद्धा घडीची पानं बनवता येतात, किंवा त्रिकोणापासून सुद्धा बनवता येतात. तुम्हाला जर यापेक्षा वेगळी कुठली पद्धत येत असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. इथे बघा, एकावर एक ठेवल्यावर आपलं मस्त 3D फुल दिसत होतं. आता त्याच फुलांना मी तीन वेगवेगळ्या फुलांमध्ये
विभागलेला आहे, तरी देखील तयार झाल्यावर बघा ते किती छान दिसेल। तुम्ही अशी एकत्रित तीन फुलं देखील लावू शकता, किंवा सरळ रेषेत जर तीन फुलं लावली तर दाराला छान तोरण देखील होऊ शकतं। मी इथे सरळ रेषेत फुलं जोडणार आहे। सगळ्यात आधी आपण एकमेकांवर ती फुलं व्यवस्थित चिटकवून घेऊया। माझा कागद प्लास्टिक कोटेड असल्याने चिटकायला मला थोडा त्रास जात होता, म्हणून त्यावर मी थोडं भारी वजन ठेवलं आहे आणि रात्रभर मी ते काम तसंच ठेवलंय, जेणेकरून ते व्यवस्थित चिटकून येईल। आता बघा, काइट पेपरचं जे पान मी बनवते इथे मी वेगळ्या पद्धतीने बनवते आहे। घडीच करते आहे त्या काइट पेपरची, पण घडी केल्यानंतर मी त्याला मधोमध दुमडणार आहे आणि आतली बाजू फेविकॉलच्या साह्याने चिटकून घेणार आहे। तयार होणारा जो आकार आहे सेमी सर्कलचा, तो तुम्ही असाचा असा देखील पान म्हणून वापरू शकता, किंवा त्याला कट करून पानाचा आकार देखील देऊ शकता। काहीही केलं तरी रंगसंगती जर योग्य असली तर तयार झाल्यावर आपलं डेकोर हे छानच दिसतं। बघा, असाच्या असा आकार देखील तुम्ही वापरू शकता। मी इथे कट करून त्याला पानाचा आकार देऊन घेते आहे, जेणेकरून माझ्या पानांमध्ये थोडं शेडिंग दिसेल। म्हणून मी हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे कागद वापरले आहे आणि वेगवेगळे रंग देखील वापरलेले आहेत। लांब कागद माझ्याकडे नव्हता कार्डबोर्डचा, म्हणून मग मी इथे दोन कार्डबोर्डचे तुकडे जोडून एक लांब पट्टी तयार करते आहे। जर तुमच्याकडे कार्डबोर्ड विपुल प्रमाणात उपलब्ध असेल तर छान। तुमच्या भिंतीचा केवढा भाग तुम्हाला ऑक्युपाय करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही फांदीचा आकार कापून घ्या आणि त्यावर ठराविक अंतरावर ही फुलं चिटकवल्यानंतर उरलेल्या सगळ्या भागात आपण तयार केलेली पानं आपल्याला चिटकवायची आहे। पानांची संख्या, फुलांची संख्या व्हिडिओत दाखवली आहे, तेवढीच घेण्याची काहीही आवश्यकता नाही। तुमच्याकडे जागा किती उपलब्ध आहे, तुम्ही कुठल्या उद्देशाने हे वॉल डेकोर बनवत आहेत, त्यानुसार तुम्ही या संख्येत बदल करू शकता। गणपतीसाठी जर तुम्हाला बॅकड्रॉप करायचे असतील तर तुम्ही असे 3D जे फुलं आहेत एकमेकांवर लावून, जे आपण एक सिंगल फुल तयार केलं होतं, तसे अनेक फुलं तयार करा आणि गणपतीच्या मागे लावताना ते 2-sided टिक्सो टेपच्या साह्याने वेगवेगळ्या ठिकाणी जर ती लावली फुलं, वेगवेगळ्या रंगाची जरी तुम्ही तयार केली तरी लावली तरी गणपतीचं बॅकड्रॉप तुमचं तयार होणार आहे। बघा, सणांना अजून वेळ आहे, परंतु तुम्ही जर फुलांचं पानांचं कटिंग करून ते डेकोरेट करून असे सुटे एखाद्या बॉक्समध्ये भरून ठेवले तर गणपतीच्या वेळेस तुम्हाला फक्त ती फुलं बाहेर काढायची आहे, पानं बाहेर काढायची आहे आणि तुम्हाला हवं त्या पद्धतीने ती असेंबल करायची आहेत, तर तुमचं गणपतीचं किंवा महालक्ष्मीचं बॅकड्रॉप आहे ते तयार होतं। दिवाळीच्या वेळेस सुद्धा तुम्ही या प्रत्येक फुलामध्ये एक छोटा दिवा जर लावला तर दिवाळीसाठी सुद्धा तुमचं डेकोरेशन तयार होऊ शकतं। इथे मी तोरण बनवून दाखवणार आहे, म्हणून मी त्या पट्टीवर बघा फुलांची रचना करून घेतली आहे, पानांची रचना करून घेतली आहे, मला अंदाज येण्यासाठी की कुठे कुठलं फूल चिटकवायचंय, पान कशा पद्धतीने गेली पाहिजे ती सगळी। आणि आता हे अशी माझी रचना करून झाली, मला योग्य वाटली तर मी त्याला फेवी बॉन्डच्या साह्याने चिटकवून घेणार आहे। या आधीही मी अनेक स्वस्त आणि मस्त असे वॉल डेकोर, वॉल हँगिंगचे व्हिडिओ, आर्ट अँड क्राफ्टचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। जर तुम्ही ते बघितले नसतील, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर काळजी करू नका, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की बघा। पण चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला आणि प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। तुमचा प्रतिसाद हीच प्रेरणा असल्याने प्रतिसाद द्यायला विसरू नका। मध्यभागी चमकी, कुंदन, आरसा, मोती जे उपलब्ध आहे ते तुम्ही वापरू शकता। आपल्या चॅनलवर आपण प्रत्येक सणाला अनुसरून सोप्या पद्धतीने काढलेल्या आकर्षक रांगोळ्या देखील पोस्ट करत असतो, त्यांचे व्हिडिओ देखील जरूर बघा, तुम्हाला आवडतील। तुमचा प्रतिसाद हीच प्रेरणा आहे, त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसोबत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा। गौरी गणपती, दिवाळी किंवा वास्तुपूजा ह्यासाठी आपल्याला स्वतःच्या हाताने घराला सजवायचं असतं, पण वेळेअभावी आपल्याला अनेकदा ते जमत नाही। तेव्हा फक्त एकच करायचं आहे की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे साहित्य उपलब्ध असेल किंवा वेळ उपलब्ध असेल तेव्हा तुम्ही फुलांचे आणि पानांचे असे आकार तयार करून एका बॉक्समध्ये छान पॅक करून ठेवा, म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही या फुलांची आणि पानांची तुम्हाला हव्या त्या पद्धतीने रचना करत भिंतीवर 2-sided टिक्सो टेपचा वापर करत चिटकवू शकता आणि घराला सकारात्मक वातावरण देऊ शकता। माझं हे दारावरचं तोरण
तयार झालेले आहे. बघा दिसायला किती छान दिसत आहे. तुम्हाला आवडलं असेल तर पटकन लाईक कमेंट शेअर करा. तुम्ही जर हे बनवणार असाल तर त्याचा फोटो कमेंट सेक्शनमध्ये जरूर पोस्ट करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, आनंद पसरवा. धन्यवाद.